विसवापर्यंत तुमकां येवकार. लोकांची मागणी नासतना नगर नियोजन खात्यान धडे टोनीनगर कापशें असो आनीक एक बायपास प्रादेशीक आराखड्यात घाल्ल्यान सावड्डेचे लोक बेजार जाल्या. गांवांतली घरां उडोवन सरकार आनीक बायपास कित्याक बांदता असो प्रस्न सध्या लोकांक पडला. आयतारा सावड्ड्या ग्रामसभेत हो विशय आयलो. ग्रामसभेन हो बायपास नाका म्हूण एकमतान थाराव घेतला. उगे ते गुड्डेमळ आणि गुड्डेमळ ते कापशे बायपास असताना शार आणि नगर नियोजन खात्यान धडे टोनीनगर कापशे असो आणखी एक बायपास प्रादेशिक आराखड्यात दाखयला. लोकांच्या मताप्रमाणे या बायपासची मातूय गरज ना. लोकांची घरां मोडून तांकां वाऱ्यार ओढून आणि कसलो बायपास असो प्रश्न लोक विचारतात. या बायपासाक सावड्डेच्या ग्रामसभेन खर विरोध केलो, तसो थारावही लोकांनी घेतलो. जर तर हो रस्तो झालो जाल्यार ह्या दोन रस्त्यामधी जी साधारण 300 ते 400 घरां सामकी डायरेक्टली किंवा इनडायरेक्टली एफेक्ट जातली. आणि दोन्ही हेजे मध्ये लोक ऑलरेडी जे हेजे हेणे त्रस्त झालेले असतात धुल्लान, ते सामके लोकांना आणि रावपाची परिस्थिती असली ना. सुरवातेक जेव्हा रिजनल प्लॅन आशिल्लो पळय ताजेर हो रस्तो नाशिल्लो, ही बायपास दाखयली नाशिल्ली, तो प्लॅन आशिल्लो. आणि जेव्हा हो फायनल अप्रुवल करून हाडलो तेव्हा अकस्मात सरकारान दाखयल्लो असा. हो रस्तो केलो जाल्यार आज आमगेली कितलीशीच घर वतात, त्या शिवाय एक आमचे दत्तात्रेयाचे पुरातन मंदिर ते सुद्धा नष्ट जाता, आणि कितलेशे लोक हजारोन लोक बेघर जातात, त्यांचे पुनर्वसन कसे करप हो मेन प्रश्न असा. आमगे सरकारान कांयच दखल घेतली ना जाल्यार आमचे गांवचे सगळे लोक एक ताजेर एक खर आंदोलन करतले असे सगळे लोकांचे मत असा, आणि आम्ही ते करून दाखयतले बी. सावड्डेची सरपंच सुगम नायक, जिल्हा पंचायत वांगडी प्रदीप देसाय आणि हेर कितलेशेच लोक बायपास नाका म्हण आवाज काढपा खातीर ग्रामसभेक आयिल्ले. कितलीशीच घरां आणि दत्तात्रेयाचे एक पोन्ने देऊळ ओढून हो दुसरो बायपास वतलो. कोणाचीच मागणी नसताना हो बायपास आराखड्यात घाला असो लोकांचा दावो. प्रादेशिक आराखड्यातले काय प्रस्तावित प्रकल्प आणि झोनिंगावेल्यान सध्या गावागावातल्यान कागाळी येऊक लागल्यात. सावड्डेची कागाळ तातूंतलीच एक. सावड्डेच्यान आमचो खबराकार मयूर नायक. वास्को खारीवाड्यार SAGचो ग्राउंड बांधतात, मात ग्राउंडा खातीर जायते सोपस्कार केले ना, संबंधित खात्याचे हरकत ना दाखले घेतिल्ले नात. वास्कोचो आमदार आपली वोट बँक सांभाळपा खातीर सरकारी पैसो बेकायदेशीर गजालींचेर कड्डून घोटाळे करता असो आरोप तारा केरकारान केला. हे काम बंद केले ना जाल्यार कोर्टांत वचपाची शिटकावणी तारान दिल्या. 6 महिने झाले वास्को खारीवाड्यार हे काम चलता, हे विशीं वास्कोची नगरपालिका PDA आणि उपजिल्हाधिकाऱ्याक खबरच ना. तारा केरकारान वासपूस करतकच तिका कळ्ळें की थळावा आमदार जुजे फिलीप SAGच्या फंडान ग्राउंड बांधता, मात ह्या ग्राउंडाक संबंधित खंयच्याच खात्याकडच्यान परवानो घेतिल्लो ना, तरी ते काम बंद करनात असो मुद्दो तारान काढला. त्याका म्युनिसिपालिटीचे परमिशन ना, PDAचे परमिशन ना. म्युनिसिपालिटीन आमचे इंजिनियर ते वचून सांगले की काम स्टॉप दवर, ऑलरेडी त्यांना लेटर दिले काम स्टॉप कर म्हणून. 2 दिवस काम स्टॉप करता परत एरिया माझ्या वांगडा रातचे शनिवारचे असे काम करता. हो एक घोटाळो असा आणि हो घोटाळो आमचो वास्कोचो आमदार जुजे फिलीप डिसोजा हे सगळे नाटक करता, तो दाखवून देऊ सोदता की आता इलेक्शन येऊच्या पहिले आपण तुमचा ग्राउंड केला. खारीवाड्यार आशिल्ले तळे माती घालून पुरयला, पावसान ते उदक त्या वाठारात रावपी लोकांच्या घरांत घुसले. 15 दिसांनी हे काम बंद केले ना जाल्यार न्यायालयात वचपाची शिटकावणी तारान दिल्या. तो आता पिशान करता लोकांक, फाल्यां उदक भरले जाल्यार तो आनी किदें उपाय करूया म्हणून टाळटलो. आणि जर हे 15 दिसांचो त्यांना आम्ही टायमिंग दिला लेटर करून, 15 दिसांचो भितर जर टायमिंग घेना म्हाका स्टे हाडची पडटली. तारा म्हणटा सरकारी कर्मचारी हातून घुसपल्यात. गव्हर्नमेंट सर्वंट सुद्धा त्याच हेजे मिनिस्टरच्या लेवलकूच काम करपाक लागले जाल्यार लस दिसता की कामां व्यवस्थित जायना म्हणून. हे विशीं विचारपा खातीर वास्कोचो आमदार जुजे कडेन प्रुडंटान संपर्क केलो. तो म्हणटा ताका ह्या गजालीचेर कांयच उलोवपाचें ना आणि प्रुडंटानय ताका व्हडलेशें म्हत्व दिवचें न्ही. पणजेच्यान आमचो खबराकार देविदास कांबळी आणि चलचित्र खबराकार रवींद्र दळवी. पेडण्या कासारवळणेचो क्रशर गोंय प्रदूषण नियंत्रण मंडळान दिल्ल्या परवानगी प्रमाण चलना, तो बंद करचो म्हणून मंडळान थळव्या पंचायतीक आदेश दिला. थंयचे लोकूय क्रशर बंद करचो म्हणून मागतात. हाच्या वेल्यान आयतारा थंयच्या ग्रामसभेत बरोच वाद जालो. वाद निमाणे तापून थंयच्या बेकायदेशीर घरांचेर पावलो. केस्तांवां मिटयता म्हळ्यार सरपंचाक नाका शेवट जालें. कासारवर्ण्या साळगांवकारांचो खडयेचो क्रशर चलता, तो चलोवपाक ताणें गोंय प्रदुशण नियंत्रण मंडळाची 115/8 आनी 115/10 सर्वे नंबरान क्रशर सुरू करपाक परवानगी घेतिल्ली,
पूण साळगावकार 116/24 सर्वे नंबरान नियंत्रण मंडळाची परवानगी घेनासतना बेकायदेशीर क्रशर चलयता तो बंद करचो असो आदेश मंडळान पंचायतीक दिला. भाटकार प्रमोद नायक म्हणटा मंडळान दिल्लो आदेश पंचायतीन पाळचो आणि पोल्युशन कंट्रोलान स्टॉप कर म्हटला त्यांना तुम्ही त्याचे एक्शन किती घेतले सांगा तो कॅन्सल जाय बरे आसा. मंडळान दिल्ल्या आदेशाचेर पंचायतीन किती कारवाय केल्या असो प्रश्न थळावे विचारतात. लोक क्रशराची लाईट काढची म्हणूनही मागतात. फॉर इन्फॉर्मेशन अँड नेसेसरी एक्शन असे लेटर तुमका पोल्युशन कंट्रोल बोर्डान केले त्याचे तुम्ही त्यांना किती रिप्लाय केला ते कसे किती केला काय म्हणून विचारतात. भाटकार प्रमोद नायक क्रशरवाल्याकडच्यान पैशे घेता असो आरोप केल्ल्यान ग्रामसभेन बरोच बोवाळ झालो. क्रशरावेल्यान वाद वेगळ्याच विशयाचेर पावलो. कासारवाण्याक कांय लोकांनी बेकायदेशीर घरां बांदल्यात ती मोडची म्हूण कांय जाणांनी मागणी केल्ल्यान केस्तावां पेटली. केस्तावां मिटोवपा खातीर सरपंच मदीं पडली. ही घरां कायदेशीर करपाची प्रक्रिया चालू करतले अशें सांगून तिणें केस्तावां मिटोवपाचो यत्न केलो. एग्रीकल्चर जाल्ल्या खातीर ते टाऊन प्लॅनिंगान तुमकां आडवचे ना आणि लिगली जातले. ही आता आमची जी जाल्लेली आहा घरां त्यांना आम्ही बेगिनात नंबर दिवपाचे हे करतले प्रोसेस चालू करतले. कासार वर्णेशन आमचा खबराकार विनोद मेथर. आता घेऊया आणखी एक व्यावसायिक विषय.